नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विभागात मागील 8 दिवसात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळाली आहे. 1 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत विभागात कर्जबाजारीपणाला कंटाळून 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागात यावर्षी चांगलं पाणी पाऊस झाला आहे, पीक पाणी उत्तम आहे. असं असताना 8 दिवसात एवढ्या शेतकऱ्यांनी आपलं जीवन का संपविलं असा प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहणार नाही. विभागात गेली 4 वर्षे दुष्काळात गेली आहेत. मागील 4 वर्षाच्या कर्जाचा बोजा या शेतकऱ्यांच्या डोक्यावर असल्याचं बोललं जातं. येत्या 8 दिवसात विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात 1 तर जालना जिल्ह्यात 9 आणि बीड जिल्ह्यात 9 या 2 जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची संख्या जास्त आहे. नांदेड 3, उस्मानाबाद 2 असे एकूण 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ही सर्व प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2016 या वर्षामध्ये विभागात 1053 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 151, जालना 76, परभणीत 98, हिंगोलीमध्ये 49, नांदेडमध्ये 180, बीडमध्ये 222, लातूरमध्ये 116 आणि उस्मानाबादमध्ये 161 असे 1053 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी 718 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली असून 286 प्रकरणं अपात्र झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळाली आहे.